श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, G20 शिखर परिषदेचं पहिलंच अभिरूप म्हणून आजपासून 2 दिवस रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये अभिरूप G20चं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रबोधिनीच्या IIDL अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेटिकल लीडरशिप याच्या माध्यमातून तरुणांसाठी हे अभिरूप आहे. मुंबईत आयोजित ही परिषद आज आणि उद्या अशी 2 दिवस सुरू राहील. लोकशाहीत तसंच G20 युवा वर्गाचं योगदान आणि सहभाग वाढावा यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीकडून विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. याविषयी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो, आज संपूर्ण देश आणि इथले नागरिक भारताला मिळालेल्या G20 अध्यक्षपदाचा आनंद साजरा करत आहेत. भारतानं December 2022 G20 अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर 2023 या वर्षभरात अनेक कार्यक्रमांची आखणी करण्यात आली. G20 संकल्पना तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबईत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या उत्तन कॅम्पसमध्ये 30 आणि 31 जानेवारी रोजी म्हणजेच आज आणि उद्या G20 शिखर परिषदेच्या पहिल्या अभिरूपाचं आयोजन करण्यात आलंय. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद अर्थात ICCR अध्यक्ष आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ विनय सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत आणि G20 शेर्पा अमिताभ कांत यांच्या हस्ते या अभिरूप G20 परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. या अभिरूपाविषयी अधिक माहिती देत आहेत भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद अर्थात ICCR अध्यक्ष आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ विनय सहस्रबुद्धे. आज रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या भारतीय जनतांत्रिक प्रशिक्षण या संस्थेच्या वतीने मॉडेल G20 नावाचा कार्यक्रम झाला आणि G20 मध्ये ज्या पद्धतीने शेर्पा ट्रॅक, फायनान्स मिनिस्टर ट्रॅक अशा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या विषयांची चर्चा 20 देशांमध्ये होते आणि काही निमंत्रित देशांचे प्रतिनिधी असतात, तशा प्रकारचा एक अभिरूप G20 असा कार्यक्रम आज आणि उद्या असं 2 दिवस म्हाळगी प्रबोधिनीच्या उत्तनच्या आमच्या संकुलामध्ये होतो आहे. आणि आज अमिताभ कांत जे G20 शेर्पा आहेत त्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. त्यामुळे 15 राज्यांमधून आलेल्या जवळजवळ 162 विद्यार्थी युवा प्रतिनिधींना खूप प्रोत्साहन मिळालंय आणि पंतप्रधानांची जी अपेक्षा आहे की G20 ही एक जनचळवळ व्हावी, एक आंदोलन व्हावं, केवळ एक सरकारी कार्यक्रम राहू नये, मला असं वाटतं की आजचा उपक्रम त्या दिशेने टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे. श्रोतेहो, जगात सर्वात तरुण देश म्हणून ओळख असलेल्या भारतीय तरुणांचा G20 मधला सहभाग वाढावा तसंच युवा वर्गाच्या सहभागामुळे G20 परिषदेला होणारा लाभ याविषयी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक डॉ जयंत कुलकर्णी यांनी माहिती दिली. भारत संख्येच्या बाबतीत जगातील सर्वात अधिक संख्या तरुणांची भारतामध्ये सध्या आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंड ज्याला आपण म्हणतो तो सध्या भारताच्या बाजूने आहे. युवकांची मोठी क्रयशक्ती की ज्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती आहे, भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ते विखुरलेले आहेत. परदेशी शिक्षण असेल किंवा देशामध्ये राहून देशातल्या डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये, देशातल्या मेक इन इंडिया सारख्या मोहिमांमध्ये किंवा डिजिटलायझेशनमध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालेल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये, समाजकारणामध्ये, समाजसेवी संस्थांमध्ये आणि राजकारणामध्येही या युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग हा वाढताना आपल्याला दिसतो आहे. त्यामुळे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी म्हणून आम्ही असा विचार करतोय की या सगळ्या तरुण वर्गाला एवढा मोठा कार्यक्रम भारतामध्ये होतो आहे त्या G20 राष्ट्र समूहांमधल्या कामकाजाशी कशा पद्धतीनं जोडता येईल आणि त्यातून ही एक कल्पना आली की आपण अशा प्रकारचं एक मॉडेल G20 समिट म्हणजे G20 एक प्रतिरूप संमेलन आपण प्रबोधिनीच्या परिसरामध्ये इथे मुंबईला करावं आणि ते आज आणि उद्या या ठिकाणी संपन्न होत आहे. भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या प्रतिष्ठित संस्थांमधील 165 विद्यार्थी या प्रतिरूप संमेलनामध्ये भाग घेण्यासाठी इथे दाखल झालेले आहेत. आज या संमेलनाचं उद्घाटन G20 शेर्पा अमिताभ कांत यांच्या हस्ते झालं. इंडोनेशियाचे मिनिस्टर काउन्सिलर इको जुनॉर हे या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित राहिले होते या विद्यार्थ्यांशी, या तरुणांशी चर्चा करण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी. आणि आज आणि उद्या हे जमलेले 165 विद्यार्थी G20 समूहातील वेगवेगळ्या राष्ट्रांचं प्रतिनिधित्व ते करणार आहेत. त्यांनी त्या राष्ट्रांच्या ध्येयधोरणांचा अभ्यास केलेला आहे,
चार विभागांमध्ये हे संमेलन होणार आहे. त्यामध्ये एक ट्रॅक आहे शेर्पा ट्रॅक, एक ट्रॅक आहे फायनान्स ट्रॅक, दुसरा ट्रॅक आहे लीडर्स ट्रॅक आणि चौथा आहे सिव्हिल सोसायटी ट्रॅक. अशा चार विभागांमध्ये हे विद्यार्थी ज्या ज्या राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करायचं त्यांनी ठरवलं आहे G20 समूहातल्या आणि ज्या राष्ट्रांच्या ध्येयधोरणांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे ते आपापल्या राष्ट्राची मतं त्या ठिकाणी मांडतील. त्याच्यातून जे पॉलिसी ब्रीफ किंवा आपण त्याला पॉलिसी पॅक बाहेर पडणार आहे त्या पॉलिसी पॅक मध्ये या सगळ्या राष्ट्रांच्या धोरणांचं त्यांच्या तत्वांचं त्यांच्या दिशेचं प्रतिबिंब पडेल आणि एका अर्थानं भारतामधल्या युवकांमध्ये देखील ही एक सजगता वाढेल की लोकशाही आणि विकास या दोन्ही प्रक्रियांमध्ये त्यांना म्हणूनही एक महत्व आहे, त्यांचाही आवाज त्या ठिकाणी पोहोचेल या दृष्टिकोनातून या संमेलनाची रचना केली. मुळात माळगी प्रबोधिनी ही भारतीय लोकतांत्रिक नेतृत्व संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक लर्निंग ही संस्था गेली 6 वर्ष आपल्या परिसरामध्ये चालवते आहे. ज्यांना समाजकारणात राजकारणामध्ये नेतृत्व करायचं आहे, ज्यांना लोकशाही प्रक्रियेची सगळी अंग तपासून घ्यायची आहेत, ज्यांना या विकासाच्या प्रक्रियेचे वेगवेगळे मुद्दे समजावून घ्यायचे आहेत, अशा तरुणांची एक संस्था, अशा तरुणांचा एक अभ्यासक्रम या संस्थेतर्फे चालवला जातो. वर्षभराचा अभ्यासक्रम हा आहे आणि या अभ्यासक्रमाची ही 6वी तुकडी सध्या इथे अभ्यास करत आहे. या संस्थेमार्फत आम्ही प्रतिरूप G20 संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्यानिमित्तानं मोठ्या प्रमाणामध्ये जागृती व्हावी अशा प्रकारे मॉडेल G20 कार्यक्रम जसा पहिला या ठिकाणी प्रबोधिनीत झाला तसा अनेक राज्यांमध्ये अनेक संस्थांमध्ये त्या त्या पातळीवरती तो आयोजित करण्यात यावा असा आमचा प्रयत्न आहे. प्रबोधिनीचा गेल्या 40 वर्षांच्या कामाचा व्याप पाहून सरकारनं ज्या अनेक एंगेजमेंट ग्रुप बरोबरती ज्या अनेक समूहांबरोबरती G20 कार्यालय सहभागी होणार आहे, सहयोगीत्व त्यांना देणार आहे, अशांपैकी एक समूह आहे सिव्हिल सोसायटी 20. भारतामधल्या सगळ्या स्वयंसेवी संस्थांना एकत्र करून त्यांचं म्हणणं G20 समूहापर्यंत पोहोचवण्याचं काम सिव्हिल सोसायटी 20 या व्यासपीठाद्वारे होणार आहे आणि प्रबोधिनीकडे त्याचं सचिवालय सांभाळण्याचं काम आलेलं आहे. माता अमृतानंदमयी देवी मठ, सत्संग फाउंडेशन, विवेकानंद केंद्र या 3 प्रमुख संस्था त्यात भागीदार आहेत. प्रबोधिनी भारतामध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्थांना संपर्क साधून या मंचावरती सहभागी करून घेईल. 14 थीम्स 14 विषय ठरवण्यात आलेले आहेत. त्याच्या आधारे एक विचार मंथन होईल, त्याच्या आधारे चर्चा होतील आणि शेवटी या सगळ्या स्वयंसेवी संस्थांचं म्हणणं G20 समूहापर्यंत पोहोचेल. या सर्व कारभारामध्ये या सर्व कार्यवाहीमध्ये जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावं असा माळगी प्रबोधिनीचा प्रयत्न असणार आहे. त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आमच्या IIDL इंडियन इन्स्टिट्यूट डेमोक्रॅटिक लर्निंग या संस्थेतर्फे आम्ही हे प्रतिरूप G20 संमेलन काल आणि आज या ठिकाणी आयोजित केलेलं आहे, ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. श्रोते हो, रामभाऊ माळगी प्रबोधिनी या संस्थेतर्फे देशभरात विविधांगी उपक्रम राबवले जातात. G20 शी निगडीत असलेला असाच एक उपक्रम सध्या प्रबोधिनीच्या माध्यमातून राबवला जातोय. G20 अंतर्गत लोकशाहीमधील नेतृत्व घडवण्यासाठी प्रबोधिनीकडून सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी रामभाऊ माळगी प्रबोधिनीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक लीडरशिपचे अभ्यासक्रम संचालक देवेंद्र पै यांनी माहिती दिली. रामभाऊ माळगी प्रबोधिनी 2017 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक लीडरशिप IIDL ची स्थापना केली. IIDL युवकांना राजकारण आणि लोकशाहीमधल्या आवश्यक असलेल्या गोष्टींच्या ट्रेनिंगसाठी स्थापन केलेली संस्था आहे. या कोर्समध्ये आम्ही एक मॉडेल युनायटेड नेशन्स आणि मॉडेल पार्लमेंट असे 2 कार्यक्रमही घेतो, ज्याच्यात आपण आमच्या स्टुडंट्सना ट्रेनिंग देतो की युनायटेड नेशन्सचं कामकाज कसं होतं, एक अम्बॅसेडर डिप्लोमॅट कसा वागतो. तसंच मॉडेल पार्लमेंटच्या आधी आम्ही मुलांना ट्रेनिंग देतो की पार्लमेंटचे रुल्स रेग्युलेशन्स काय असतात, पार्लमेंटमध्ये कसं बोलायचं, आणि त्या ट्रेनिंग नंतर आमच्याकडे आम्ही एक ऍक्च्युअल सिम्युलेशन घेतो. 2 वर्षापासून आमचे हे जे IIDL चे विद्यार्थी आहेत ते एक मॉडेल इंटरनॅशनल लीडर्स मीट अशा कार्यक्रमाचं आयोजन करतात. यावर्षी भारत G20 अध्यक्षता करत आहे, म्हणून आम्हाला वाटलं की या वर्षीचं मॉडेल इंटरनॅशनल लीडर्स मीट आपण मॉडेल G20 म्हणून करू. आणि आम्ही या मॉडेल G20 ऑर्गनायझिंगची सुरुवात केली नोव्हेंबरमध्ये. त्यावेळेला असं वाटलं होतं की 70-80 डेलिगेट्स येतील भारतभरातनं, पण आज जेव्हा आमचं मॉडेल G20 इनॉग्रेट झालं तर भारतभरातनं 160 पेक्षा जास्त डेलिगेट्स या मॉडेल G20 सहभागी होण्यासाठी आलेले आहेत.
या मॉडेल G20 मध्ये आम्ही 4 ट्रॅक्सचं सिम्युलेशन करणार आहोत. एक लीडर ट्रॅक, एक शेर्पा ट्रॅक, एक फायनान्स ट्रॅक आणि एक सिव्हिल ट्रॅक. सिव्हिल ट्रॅक सिम्युलेट करण्याचं अजून एक कारण आहे की यावर्षी भारत G20ची अध्यक्षता करत आहे. अनेक एंगेजमेंट ट्रॅक्स आहेत जे इश्यू स्पेसिफिक आहेत, विषय स्पेसिफिक आहेत. जसं बिझनेस 20 झालं, सायन्स 20 झालं, स्टार्टअप 20 झालं, तसंच सिव्हिल सोसायटीला एंगेज करण्यासाठी जे ऑफिशियल ट्रॅक आहे ते सिव्हिल 20 आहे. आणि त्या ट्रॅकचं सेक्रेटेरियट म्हणून रामभाऊ माळगी प्रबोधिनी काम करत आहे. वर्षभरात रामभाऊ माळगी अनेक कार्यक्रम करणार आहे मॉडेल G20 प्रमोट करण्यासाठी. हा विषय जसं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की मॉडेल G20 फक्त दिल्ली सेंट्रिक किंवा कॉरिडॉर्स ऑफ पॉवर सेंट्रिक नसायला हवं, पण हे एक जन आंदोलन झालं पाहिजे, लोकांपर्यंत हा विषय पोहोचला पाहिजे. याचीच सुरुवात आम्ही आज मॉडेल G20 केली आहे, ज्याच्यात 160 पेक्षा जास्त युवक युवती आलेले आहेत सहभागी होण्यासाठी. तसंच वर्षभरात सिव्हिल 20 म्हणून आम्ही अनेक ऍक्टिव्हिटीज करणार आहोत. ह्युमन राईट्स या थीम वरती करणार आहोत, आम्ही डेमोक्रेसी या थीम वरती करणार आहोत. भारतभरात जसं प्रधानमंत्र्यांनी अजून एक आव्हान केलंय की दिल्लीच्या पलीकडे जाऊन पण सगळ्या राज्यांमध्ये कॉन्फरन्स झाली पाहिजे, तर आम्ही आमचे कॉन्फरन्सेस 6 पेक्षा अधिक राज्यांमध्ये सिव्हिल 20 वेगवेगळ्या विषयांवरती घेणार आहोत. आणि अशी कल्पना आहे की युवकांना त्यात जास्तीत जास्त IIDL मार्फत आम्ही एंगेज करू. हा मॉडेल G20 पहिला कार्यक्रम झाला. एक निबंध स्पर्धा पण घेणार की महिन्याभरात तुम्ही सुचवा की भारत G20ची अध्यक्षता करत आहे, याचा जास्तीत जास्त फायदा भारताला होईल आणि भारत विश्वाला काय सांगू शकतो, काय कॉन्सेप्ट देऊ शकतो, काय आयडिया देऊ शकतो ऍज अ G20 प्रेसिडेंट. ह्याची एक निबंध स्पर्धा ठेवलेली आहे. फेब्रुवारी महिन्याभरात ही निबंध स्पर्धा चालेल. मार्च महिन्यात आमचे अनेक कॉन्फरन्सेस होणार आहेत. एक नालंदामध्ये ह्युमन राईट्सचं होणार आहे, सेवा किंवा सर्व्हिस विषयाचं भोपाळमध्ये होणार आहे, पाणी विषयाचं उत्तनला होणार आहे, डेमोक्रेसी विषयाचं हासनला होणार आहे. आणि तसेच एकदा हे सगळे कॉन्फरन्सेस सुरू झाले की त्याबरोबरच ट्विटर थ्रेड कॉम्पिटिशन आम्ही घेऊ, ज्याच्यामध्ये युवक भरपूर ऍक्टिव्हली एंगेज होतात. आम्ही इव्हेंच्युअली एक प्लॅन करतोय की जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये आपण एक यूथ पार्लमेंट घेऊ, ज्याच्यामध्ये G20 सेंट्रिक जे विषय आहेत त्या विषयांना थीम ठेवून अधिक तर अधिक युवक ह्याच्यात सहभागी घेतील ह्याचाही आम्ही प्रयत्न करू. आणि G20, C20 आणि या संदर्भातले जे अनेक विषय आहेत ते भारतभरात युवकांमध्ये जास्तीत जास्त कसं प्रबोधिनी थ्रू आणि IIDL थ्रू याचाही आम्ही प्रयत्न करू. श्रोते हो, मुंबईत आयोजित G20 शिखर परिषदेच्या पहिल्या अभिरूपाच्या उद्घाटन समारंभात बोलताना शेर्पा अमिताभ कांत म्हणाले, कोविड नंतरचं जागतिक संकट, राजकीय संकट, कर्ज संकट, हवामान संकट, अन्न आणि ऊर्जा संकट यासारख्या जागतिक उलथापालथी दरम्यान भारतानं G20 अध्यक्षपद स्वीकारलं आहे, पण याकडे आव्हान म्हणून नव्हे तर एक संधी म्हणून पाहायला हवं. आपण सर्वजण मिळून अनेक समस्यांवर उपाय शोधू. भारताचं G20 अध्यक्षपद हे आपली एकात्मता दर्शवत आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कोळेकर, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय प्रिया जाधव, निवेदन राजश्री आगाशे.